नमस्कार, या पाठात पीएचपी अपलोड स्क्रिप्ट बनवण्याविषयी जाणून घेऊ। हे upload.php फाइल मध्ये लिहित आहोत। हे जरा ऍडव्हान्स्ड असेल, आपण index.php वापरू। यूजरला फाइल सबमिट करण्यासाठी फॉर्म देऊ, त्यासाठी HTML कोड वापरू। upload.php मध्ये ही फाइल प्रोसेस करू। फाइलची माहिती जसे की नेम, टाइप, साइज, टेम्पररी स्टोर्ड नेम आणि एरर मेसेजेस मिळू। आपण एरर मेसेजेस द्वारे एरर तपासू शकतो। फाइल प्रोसेस करू, ती वेब सर्व्हरवर विशिष्ट डायरेक्टरी मध्ये सेव्ह करू। पाठाच्या दुसऱ्या भागात मी विशिष्ट फाइल टाइप कसे तपासायचे हे सांगेन, म्हणजे तुम्हाला ती सुरक्षित ठेवता येईल। फाइल साइज कसा चेक करायचा ते शिकू, म्हणजे तुम्हाला किमान किंवा कमाल फाइल देता येईल। मी अपलोडेड हा फोल्डर बनवून त्यात इंडेक्स आणि upload.php फाइल्स बनवले आहेत। अपलोडेड फाइल्स येथे संचित केल्या जातील। अपलोडेड फाइल्स सुरुवातीला या फोल्डर मध्ये न जाता वेब सर्व्हरवरील टेम्पररी एरिया मध्ये जातात। HTML साठी फॉर्म बनवणे गरजेचे आहे, त्यासाठी फॉर्म ऍक्शन आहे। आपल्याकडे upload.php ही स्पेसिफिक ऍक्शन आहे, येथे ही फाइल बनवली आहे। आपण पोस्ट ही मेथड सेट केली आहे। हे गेट व्हेरिएबल मध्ये संचित करण्याची गरज नाही, कारण वेबसाइटवर पाठवला जाणारा बायनरी डेटा सुरक्षिततेसाठी आपल्याला यूजरला दाखवायचा नाही। तसेच गेट व्हेरिएबलला 100 अक्षरांची मर्यादा आहे। 100 अक्षरांची फाइल फारच छोटी होईल। आपल्याकडे आणखी एक पॅरामीटर आहे ज्याबद्दल पूर्वी ऐकले नसेल, ते म्हणजे एंक टाइप, एन्कोडिंग टाइप। म्हणजे हे कसे एन्कोड करणार आहोत? टाइप करा मल्टी पार्ट फॉरवर्ड स्लॅश फॉर्म डेटा। थोडक्यात हा फॉर्म डेटा स्वरूपात सबमिट करू। बायनरी डेटा म्हणजे 0 आणि 1, ज्याबद्दल मी आधीच सांगितले आहे। ठीक आहे, आपल्याला टाइप मिळाला ज्यात हे एन्कोड करायचे आहे। येथे फॉर्म संपवणार आहोत। फाइलसाठी इनपुटच्या स्वरूपात काही एलिमेंट्सची गरज आहे। हा टाइप म्हणून फाइल सेट करू आणि माय फाइल असे नाव देऊ। नंतर पॅराग्राफ ब्रेक दिल्यावर सबमिट बटणाची गरज आहे। हे कसे दिसते पाहू। हे बंद करू। फाइल अपलोड वर क्लिक करा। काहीतरी चुकले। इनपुट मध्ये दोन वेळा यू हे अक्षर टाइप केले होते। मागे जाऊ, आपल्याला इनपुट मिळाले आहे। येथे ब्राउज करू शकतो। येथे काही फाइल्स बघू शकतो ज्या आपण अपलोड करू शकतो। आता हे आपल्यासाठी अधिक सोपे बनवू। येथे अपलोड अ फाइल लिहून रिफ्रेश करा। हे पेज चांगले दिसत आहे। हेडर मिळाले आणि अपलोड करायची फाइल येथे मिळू शकते। गरज वाटल्यास येथे नाव टाइप ही करू शकतो। तसेच अपलोड बटणाद्वारे upload.php सबमिट होईल। फॉर्म द्वारे सबमिट केलेली फाइल प्रोसेस करण्याची पद्धत upload.php मध्ये लिहावी लागेल। ही पद्धत म्हणजे $_files चा वापर। खरे तर हे बरोबर नाही हे सांगणारे उदाहरण मी एको करून सांगू शकते। अपलोड वर क्लिक केल्यावर अरे असे आउटपुट मिळेल, कारण हा अरे आहे। आता हा मल्टी डायमेंशनल अरे असल्यामुळे कंसाच्या पहिल्या सेट मध्ये अपलोडेड फाइलचे नाव लिहू आणि जेथून ती आली त्या इनपुट बॉक्सचे नाव येथे आहे, माय फाइल। येथे माय फाइल वापरू आणि दुसऱ्या कंसात आपण अनेक गोष्टी लिहू शकतो। सर्वात सोपी गोष्ट म्हणजे फाइलचे नाव।
अपलोड फॉर्म वर परत जाऊन intro.avi निवडा. ती येथे दिसत आहे. अपलोड वर क्लिक करा. पुढील पेज वर intro.avi दिसेल. लक्षात ठेवा हे upload.php फाइल मध्ये आहे. ठीक आहे. हे व्हेरिएबल मध्ये सेव करू. पुढे आपण फाइलचा प्रकार बघणार आहोत. ते येथे लिहू. $_files आणि my name हा रेफरन्स वापरणार आहोत. येथे आत टाइप असणार आहे. हे बघता येण्यासाठी एको करू. रिफ्रेश करून रीसेंड करा. येथे my file असायला हवे. पुन्हा रीसेंड करा. video/avi हे आउटपुट दिसेल. हे तुम्ही HTML मध्ये पाहिले असेल. उदाहरणार्थ image/png किंवा image/jpeg, image/bmp, video/avi आणि video/mpeg किंवा इतर फॉरमॅट असू शकतात. आपण बघू शकतो ही एक avi फाइल आहे. हे टाइप मध्ये मिळाले आहे. हे सर्व टाइप ह्या व्हेरिएबल मध्ये संचित करू. पुढे साइज बद्दल जाणून घेऊ. वेळ वाचवण्यासाठी हा कोड खाली कॉपी पेस्ट करू. टाइपच्या जागी साइज लिहून एको करू. सबमिट केलेल्या फाइलची ई प्रॉपर्टी मिळवणे असे सोपे आहे. पेज रिफ्रेश करा. रीसेंड वर क्लिक केल्यावर फाइलचा साइज दिसेल. ही संख्या राउंड ऑफ केल्यास अंदाजे मिलियन येते. 1 मिलियन बाइट्स. मिलियन बाइट्स म्हणजे 1 मेगाबाइट असते. माय फाइलचा आकार 1 मेगाबाइट आहे. म्हणजे येथे मिलियन बाइट्स म्हणजे मेगाबाइट डेटा मिळाला आहे. आता हे व्हेरिएबल साइज मध्ये सेव्ह करू. पुढचे महत्त्वाचे आहे टेम्पररी नेम. हे थोडे वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते. टीएमपी जे टेम्प चे संक्षिप्त रूप आहे. अंडरस्कोर आणि नेम हे एक डायरेक्टरी देते. आपण फाइलसाठी फोल्डर निवडेपर्यंत ती ह्यामध्ये तात्पुरती संचित होते. पेज रिफ्रेश करा. रीसेंट क्लिक करा. ती एक्झॅम्प मध्ये संचित झाली कारण आपण हे ऍप्लिकेशन वापरत आहोत. अपाचे वापरत असल्यास स्वतः PHPत संचित होईल. येथे अपाचे आणि त्याच्या पुढे टेम्पररी फाइल नेम असेल. हे रँडमली जनरेटेड नाव आहे ज्याचे एक्सटेंशन TMP आहे. परंतु हे आता निरुपयोगी आहे. हे टेम्प फाइल मध्ये संचित करू. टेम्प हे संक्षिप्त नाव देऊ. आणि शेवटचे एरर. हे जर सर्व ठीक असेल तर हे शून्य एको करेल. पुन्हा कॉपी पेस्ट आणि येथे एरर असे लिहा. शून्य हे आउटपुट मिळाले पाहिजे कारण सर्व योग्य लिहिलेले आहे. आणि ही व्हॅल्यू कधीच नेगेटिव असणार नाही. शून्य पेक्षा जास्त असल्यास हे एरर कोड दर्शवते. म्हणजे येथे एरर आहे. आता हे एरर व्हेरिएबल मध्ये संचित करणार आहोत. आतासाठी एवढेच. दुसऱ्या भागात फाइल टेम्पररी स्टोरेज एरिया मधून दिलेल्या जागी कशी अपलोड करायची ते बघू. तिथे एरर्स आहेत का हे बघण्यासाठी एरर व्हेरिएबल वापरू. एरर असल्यास त्या एको करू. त्यासाठी एरर कोड वापरू. एरर नसल्यास ही टेम्प घेऊन मूव अपलोडेड फाइल फंक्शन द्वारे येथे वेब सर्व्हरवर बनवलेल्या अपलोडेड डायरेक्टरी मध्ये संचित करू. नंतर मी तुम्हाला काही विशिष्ट गोष्टी सांगेन. उदाहरणार्थ फाइल JPEG असल्यास किंवा साइज मोठा असल्यास अपलोड नाकारणे. दुसऱ्या भागात भेटू. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.